राज्य परिवहन महामंडळाच्या 17,000 निलंबित कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. परिवहन मंडळाच्या कुटुंब स्वावलंबी योजनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला. याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर राऊत यांनी केलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एसटी चालकांच्या 3 दिवसीय सपत्नीक प्रशिक्षणाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. ज्यांचं वय 45 आत आहे त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. त्यांना त्यांची शिक्षा कमी करून 5 इन्क्रीमेंट कमी केली जाणार आहेत. ज्यांची कुटुंब उघड्यावर पडली आहेत त्यांच्यासाठी राज्य सरकारनं हा मोठा दिलासा दिला आहे. कुटुंब स्वावलंबन योजना घेतलेली आहे. त्यांचं कुटुंबात वाऱ्यावर पडल्यासारखं झालं. ते त्यांनी चुका केल्या आहेत, त्यांना काढून टाकले आहेत. ते एकदा त्यांना माफ करून त्यांना आम्ही एकदा कामावर घेणार. त्यांचं वय वर्ष 45 जो आहे तेवढ्याला त्या सर्वांचं आता परत एकदा पुनर्जीवन करणार, कामावर घेणार आणि त्यांची 5 इन्क्रीमेंट कमी करणार. समजा 20 वर्ष असेल तर 15 वर्ष धरणार. ते माझ्या हट्टात आम्हाला नवीन प्रमाणे घ्या, पण तसंही नको. त्यांनी सेवा केली आणि ते आम्हाला अनुभवी कर्मचारी पुन्हा मिळतील